प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांची पालखी सोमवारी काढण्यात आली होती. एकही नारा एकही नाम जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण पनवेल राममय झाले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत, त्यामुळे देशभरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभू श्रीरामांची पालखी काढण्यात आली. या पालखीला स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सुरुवात झाली असून पुढे हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखी फिरून गुजराती शाळेच्या मैदानात समारोप झाला. या ठिकाणी अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी दरम्यान संपूर्ण पनवेल प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमले होते. ढोलताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या या पालखीत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या पालखीनिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक विधींसह मंदिरामध्ये श्रीरामांची आरती, रामनामाचा जप, विविध यज्ञ असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले होते. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, शहर खजिनदार संजय जैन, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नीता माळी, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा पनवेल विधानसभा संयोजन रोहित जगताप, भाजपचे पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, मयुरेश किस्मतराव, केदार भगत, स्वप्नील ठाकूर, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, स्वाती कोळी, ज्योती देशमाने यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने या पालखीमध्ये सहभागी झाले होते.